नमस्कार, मी आरती कुलकर्णी. दुपारच्या बातम्यांच्या या सगळ्या हेडलाईन्स आपण पाहिल्या आणि अजूनही कर्नाटकमध्ये राजकीय नाट्य सुरूच आहे. कर्नाटक विधानसभेचं कामकाज तहकूब झालेलं आहे आणि विश्वासदर्शक ठरावासाठी दिलेली मुदत सुद्धा संपलेली आहे. 1:30 वाजेपर्यंत हा विश्वासदर्शक ठराव मांडण्याची मुदत होती, आता ही मुदत संपली कर्नाटक विधानसभेमध्ये. त्यामुळे प्रचंड गदारोळ होतोय. मी नियमांना बांधील नाही असं कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे. आपण पाहिलं, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मुख्यमंत्री कुमारस्वामी हेही चांगलेच भावूक झालेले होते. आम्हाला टार्गेट केलं जात आहे असा आरोप त्यांनी भाजपवर केलेला होता आणि आता कर्नाटक विधानसभेमध्ये हा गोंधळ अजूनही सुरूच आहे. याबद्दल आपण बोलूया आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी. संदीप, विश्वासदर्शक ठरावाची मुदत संपलेली आहे आणि त्याचबरोबर मध्येच कामकाज सुद्धा तहकूब करण्यात आलेलं होतं, कर्नाटक विधानसभेमध्ये नेमकं चाललंय काय? खरं तर काय चाललंय हे संपूर्ण कर्नाटक राज्यालाही समजत नाही, कारण 1:30ची मुदत होती खरं तर आरती, आणि 1:30 वाजता कुमारस्वामी हे कदाचित विश्वासदर्शक ठराव मांडतील अशी एक शक्यता होती. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज कर्नाटकनं एक वेगळं चित्र बघितलं. ते चित्र असं सांगता येईल की कुमारस्वामी आणि येडियुरप्पा हे दोघंही नेते भाऊक झाल्याचं चित्र आज संपूर्ण सभागृहानं बघितलं. महत्त्वाचं म्हणजे 2006 साली भाजप आणि जेडीएस या दोन पक्षांची युती होती आणि त्यावेळा कुमारस्वामी हे मुख्यमंत्री होते आणि येडियुरप्पानी त्यांना पाठिंबा दिला होता. आणि त्यावेळच्या आठवणी सांगताना कुमारस्वामी यांना अश्रू अनावर झाले, येडियुरप्पा यांना देखील खरं तर अश्रू अनावर झाले. अनेक आमदारांच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं. मात्र 1:30ची वेळ राज्यपालांची असताना देखील ती पाळली गेलेली नाही. आता 3 वाजेपर्यंत सभागृह पूर्णपणे तहकूब करण्यात आलेला आहे. लंच टाईम आहे सध्या आणि 3 नंतर काय होतं हे बघावं लागणार आहे. पण कदाचित हात वर करून मतदान प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाबाबतचं जे काय असेल ते आपल्याला समजू शकतं. आरती, 3 वाजता हे कामकाज जर सुरू झालं व्यवस्थित तर विश्वासदर्शक ठरावाचं चित्र नेमकं काय आहे हे आपल्याला समजू शकतं. पण संदीप, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल. कर्नाटकमध्ये राजकीय गोंधळ अजूनही सुरू आहे आणि यानंतर आता मुंबईकडे आपण वळूया. क्रॉफर्ड मार्केटमधल्या मच्छीमारांना काहीसा दिलासा मिळालेला आहे, कारण शिवाजी महाराज मंडईचं जे स्थलांतर होणार होतं ऐरोलीमध्ये ते स्थलांतर होणार नाहीये, ही मंडई मुंबईमध्येच राहील असं कळत आहे. शिवाजी महाराज मंडईचा कॅगचा अहवाल येत नाही तोपर्यंत स्थलांतर नाही असा निर्णय देण्यात आलेला आहे. ही या मंडईचं स्थलांतर करू नका अशी मागणी करत कोळी बांधवांनी काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही भेट घेतलेली होती. आणि आता या मच्छीमारांच्या आंदोलनाचा विजय झालाय असंच म्हणावं लागेल, कारण क्रॉफर्ड मार्केटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडई आहे जी ऐरोलीला स्थलांतरित करण्यात येणार होती आणि पूर्ण कोळी बांधवांच्या व्यवसायावर यामुळे गदा आली असती आणि म्हणूनच कोळी बांधवांनी या स्थलांतराला विरोध केलेला होता. काल आपण पाहिलं, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची या कोळी बांधवांनी भेट घेतली होती आणि राज ठाकरेंनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला होता. याबद्दल आपण बोलूया आमची प्रतिनिधी प्रणाली कापसेशी. प्रणाली, राज ठाकरेंकडे हे कोळी बांधव गेले, त्यांनी पाठिंबा दिला, बरंच राजकारण झालं, पण तरी सुद्धा कॅगचा अहवाल येत नाही तोपर्यंत स्थलांतर होणार नाही असा निर्णय देण्यात आलेला आहे, नेमका काय आदेश आहे? मुळातच ही इमारत जी आहे ती अति धोकादायक इमारत आहे, म्हणजे यासाठी कुठल्या अहवालाची सुद्धा गरज नाहीये. या इमारतीचे जे काही छायाचित्र आहे किंवा जो काही व्हिडिओ आहे तो कुणीही बघितला तरी त्याला कळेल की ही इमारत धोकादायक आहे. त्यामुळे केवळ असं म्हणलं की कॅगचा रिपोर्ट येईपर्यंत या लोकांचं स्थलांतरण केलं जाणार नाही असं म्हणणं म्हणजे सुद्धा एका अर्थी त्यांचा जीव धोक्यात टाकण्यासारखंच आहे, कारण ही इमारत अति धोकादायक आहे. परंतु मला असं वाटतंय की आता या संपूर्ण प्रकरणामध्ये असं दिसत आहे की राज ठाकरे यांनी या महिलांना पाठिंबा दर्शवल्यानंतर कुठे ना कुठे शिवसेनेला जाग आली आहे आणि त्यानंतर आता त्यांनी या मुद्द्याचं क्रेडिट जे आहे ते राज ठाकरेंना मिळू नये म्हणून महापौरांनी आज पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आता आम्ही पूर्ण लक्ष घालू आणि जोपर्यंत कॅगचा अहवाल येत नाही तोपर्यंत या महिलांचं स्थलांतरण केलं जाणार नाही. त्यातही सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की या महिलांना मुंबई महानगरपालिकेनं ऐरोलीला जायला सांगितलेलं होतं. त्या मुद्द्यावर महापौरांनी असं सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी या महिलांचं स्थलांतरण जे आहे ते मुंबईतच केलं जाईल, त्यांना ऐरोलीला पाठवलं जाणार नाही. हा त्यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणावा लागेल की महापौरांनी या गोष्टीचं
या ठिकाणी उच्चार केलेला आहे की या महिलांना याच मुंबई शहरातच यांचं स्थलांतरण केलं जाईल. बरोबर आहे, मुंबई शहरातच स्थलांतर केलं जाईल असं महापौर म्हणतायत. कारण प्रणाली जे म्हणते की ही इमारत जी आहे ती धोकादायक आहे आणि अशा धोकादायक इमारतीमध्येच ही मंडई ठेवणं ही सुद्धा मोठी जोखीम ठरेल. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर लोक